नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला कारळ, काही जण याला खुरसणी म्हणतात, आणि काळी तीळ याची अगदी खमंग चटणी कशी करायची ते दाखवणार आहे। बघा, एकदम मस्त खमंग वास सुटलेला आहे, त्याचं आता आपण साहित्य बघूया। हे बघा, एक वाटी खुरसणी घेतलेली आहे, किंवा कारळ म्हणाल तर कारळ, अर्धी वाटी काळी तीळ, नंतर खडे मीठ घेतलेलं आहे, लाल मिरच्या आणि लसूण घेतलेलं आहे, साल सहित घेतलेलं आहे। मी मागच्या व्हिडिओत सुद्धा सांगितलेलं होतं की साल सहित लसूण घ्या, तर तुमची चटणी अगदी छान अशी सुटसुटीत होईल। तर आधी आपण खुरसणी आणि तीळ एकाच वेळेला छान कमी गॅसवर भाजून घेणार आहोत। गॅस मंद ठेवा, खुरसणीमध्ये अगदी बारीक खडे असतात, ते सुद्धा तुम्ही अगदी स्वच्छ निवडून घ्या, गाळून घ्या, कारण तिला धुता येत नाही। हे बघा, या ठिकाणी भाजून झाली, तिला गार व्हायला आपण बाजूला ठेवू, तोपर्यंत आपण मिरच्या भाजणार आहोत। मिरच्या भाजताना सुद्धा थोडं तेल घाला, म्हणजे चटणी खूप खमंग होईल। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरच्या घेऊ शकता, मिरच्या नसल्या तर तिखट घेतलं तरी सुद्धा चालेल। जास्त काळ्या करायच्या नाही आहेत, हलकेच त्यांना भाजायच्या आहेत। हे बघा, या ठिकाणी मिरच्या सुद्धा आपल्या भाजून झालेल्या आहेत, त्या पण आपण एका ताटात त्याच काढून घेऊ आणि गार करायला बाजूला ठेवू। मिरच्या आणि खुरसणी आपली गार झालेली आहे। सुरुवातीला आधी मिक्सरच्या भांड्यात मिरच्या घाला, म्हणजे त्या बरोबर दळल्या जातील, आणि यानंतर खुरसणी आणि तीळ। यानंतर खडे मीठ घ्यायचं आहे, ते सुद्धा चवीप्रमाणे घाला। खडे मिठाने चव छान येते, नसेल तर बारीक घेतलं तरी चालेल। लसूण सुद्धा आपल्याला वरून घालायचं आहे। सुरुवातीला मिरच्या आणि शेवटी लसूण घातलेला आहे। हे बघा, या ठिकाणी आपली मस्तपैकी चटणी तयार झालेली आहे। बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा फिक्क्या खिचडीबरोबर खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। खुरसणी जर तुम्हाला मिळाली तर करून बघा, आणि माझे वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ आहेत ते बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।